नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? वी स्कूलच्या क्रॅश कोर्समध्ये सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील महिन्यामध्ये काही दिवसापूर्वी आपण इयत्ता 10वीचा क्रॅश कोर्स सुरू केला. त्यामध्ये पहिल्या प्रकरणापासून 10व्या प्रकरणापर्यंत आपण सविस्तर अशी माहिती बघितली. तर काय माहिती बघितली आपण? तर त्या प्रत्येक प्रकरणामध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे आणि कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत की ते तुम्हाला परीक्षेला हमखास विचारू शकतात, त्या प्रश्नाबद्दल आपण चर्चा केली. आणि त्या प्रश्नांच्या कन्सेप्ट कशा सोडवायच्या या संदर्भात सुद्धा आपण चर्चा केली. ट्रिक्स कशा लक्षात ठेवायच्या की तो प्रश्न कसा सोडवायचा, कसा हँडल करायचा, हे सुद्धा आपण बघितलं. तर मागच्या तासिकेला आपण काय बघितलं विद्यार्थी मित्रांनो, की 2020 या सालची विज्ञान एक या विषयाची प्रश्नपत्रिकाचं काय विश्लेषण बघितले, की कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि ते प्रश्न कसे सोडवायचे हे पण बघितलं. तर या तासिकेला आपण मार्च 2022 सालची विज्ञान एक या विषयाची प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करणार आहोत. तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली अटेंडन्स दिलेली, ती अटेंडन्स आपण स्वतः नोंदवायची आहे. आणि आपण वी स्कूलचा क्रॅश कोर्स अटेंड केला हे आपली हजेरीही नोंदवायची आहे. का नोंदवायची? तर आपण वी स्कूलने क्रॅश कोर्सच्या संदर्भात एक स्कॉलरशिप आयोजित केलेली आहे. त्या स्कॉलरशिपचं तुम्हाला वारंवार मी प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. आणि ती स्कॉलरशिप जर मिळवायची असेल तर आपण ही तासिका आपण बघायची आहे. तर बघा, स्टार्ट करूया आपण की बोर्ड प्रश्नपत्रिका मार्च 2022 कोणकोणते प्रश्न विचारले गेले. या अगोदर तुम्हाला माहिती असेल की या सूचनाबद्दल आपण मागच्या तासिकेला सुद्धा चर्चा केलेली आहे. तर ते सूचना म्हणजे काय, की आपल्याला प्रत्येक प्रश्न हा कंपल्सरी असतो, गणक यंत्राचा वापर करायचा नाही. आणि प्रश्न सोडवत असताना आपण एकदा रिकामी जागा सोडवली असता, एकदा जो प्रश्न उत्तर लिहिलं ते खाळाखोळ करून दुसरं प्रश्न लिहिलं तर आपलं गुण हे ग्राह्य धरले जात नाही, हे सुद्धा मी तुम्हाला मागच्या तासिकेला सांगितलेलं आहे. तर बघा, आता कोणकोणते प्रश्न विचारलेले आहे. तर बघा, पहिला प्रश्न काय रे विद्यार्थी मित्रांनो, बघा की दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहायचा आहे. लक्षात ठेवा, ज्या सूचना दिलेल्या असतात त्या सूचनांचा आपण योग्य नियोजन करायचं असतं. बघा दिलेली सूचना तर योग्य क्रमांक लिहायचं आपल्याला, म्हणजे प्रश्न क्रमांक एक लिहायचा, त्यामध्ये आपलं योग्य उत्तर असेल तेच योग्य उत्तर लिहायचं. उदाहरणार्थ तुम्ही सुने विलेपित दागिने टिंबटिंबचे एक उदाहरण आहे. आता कशाचं उदाहरण आहे, कोणत्या प्रकरणामध्ये? धातू. लक्षात, धातू विज्ञान यामध्ये हे प्रकार विचारलेले गेले आहे की धातू विलेपन म्हणजे धातू वेगवेगळे करण्याच्या पद्धती आहे. कोणकोणच्या? विल्फिटेबल पद्धत आहे, चुंबकत्वाच्या पद्धती आहे, सेंतरण पद्धती आहे. या सर्व पद्धती आहे. या सर्व पद्धती कशासाठी वापरल्या जातात, की धातू शुद्धीकरणासाठी वापरल्या जातात. मग की काय, की सोने विलेपित करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत? तर मग काय, की विद्युत विलेपन आहे का? नाही. जस्त विलेपन आहे का? नाही. धनागिरीकरण आहे का? नाही. तर समिश्रीकरण आहे. मग समिश्रीकरण हे उत्तर आहे, आपल्याला माहिती आहे. मग याचं उत्तर लिहिल्यानंतर प्रश्न क्रमांक एक लिहिल्यानंतर त्याच्या पुढे डॅश करून ब लिहायचं. आणि तुम्ही जर समिश्रीकरण नाही लिहिलं तरी चालेल, आणि लिहिलं तरी चालेल. आलं लक्षामध्ये? पण तुम्ही फक्त समिश्रीकरण लिहिलं, आलं लक्षात, समिश्रीकरण लिहिलं पण परंतु ब लिहिलं नाही, प्रश्न क्रमांक टाकला नाही, तर तुम्हाला गुण मिळणार नाही. लक्षात ठेवा, हे आपल्या प्रश्नपत्रिकेच्या अगोदरच सांगितलेलं आहे. बघा, बहुपर्यायी प्रश्न उत्तर लिहिताना उपप्रश्न क्रमांक लिहून त्यासमोर अचूक पर्यायाचे वर्णाक्षर म्हणजे अ किंवा ब किंवा क किंवा ड असं लिहायचं आहे. तुम्ही उत्तर लिहिलं फक्त आणि हे अचूक वर्णाक्षर जर नाही लिहिले तर तुम्हाला गुण मिळणार नाही. आल लक्षामध्ये? म्हणजे काय, की बघा, धातू विज्ञान हे प्रकरण आपल्याला विचारलं गेलं होतं 4 ते 6 मार्कांना, म्हणजे 4 मार्क कंपल्सरी आणि 6 मार्क हे ऑप्शनमध्ये. त्यामध्ये विचारलं गेलेलं आहे अत्यंत सोपं, मी तुम्हाला आपल्या तासिकेला जे शिकवलेलं आहे तेच प्रश्न विचारले गेलेले आहे. आणि तसेच प्रश्न तुम्हाला विचारले जातील, म्हणून तुम्हाला जर अजून समजायचं असेल तर मागच्याच पूर्ण तासिका तुम्ही बघू शकता. त्यानंतर आहे उपग्रह. बघा, 10वं प्रकरण अवकाश मोहिमा, हे तोंडपाठ असायला पाहिजे की हा ह्या प्रश्न कोणत्या प्रकरणातला. हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपल्याला समजतं की आपली कन्सेप्ट ही क्लिअर झालेली आहे. प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला कळतं की हे हा प्रश्न त्या प्रकरणातला आहे. हे जेव्हा कळतं तेव्हा आपली कन्सेप्ट ही क्लिअर झालेली असते. तर बघा, नंतर तिसरा प्रश्न काय, उपग्रह प्रक्षेपाचे कार्य. आता कुठलं आहे, कुठल्या प्रकरणामध्ये? आता हा पहिल्या प्रकरणामध्ये पण विचारलेला गेला आहे आणि शेवटच्या प्रकरणामध्ये. पहिल्या प्रकरणामध्ये कसा, की उपग्रह आपण प्रक्षेपित करतो त्याला न्यूटनचे 3 नियम आहे. तिसऱ्या नियमानुसार किती सोपं आहे, काय, न्यूटनच्या गतीविषयक तिसरा नियम क हे उत्तर आहे. त्यानंतर एलपीजी मध्ये टिंबटिंब हा ज्वलनशील घटक असा. आता बघा, आपण कोणत्या कार्बनी संयुगे, आलं लक्षामध्ये, हायड्रोकार्बन्स यामध्ये अभ्यासलेलं आहे. इथेन, मिथेन, प्रॉपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन आणि नोनेन या सर्वांचे बघितलेलं आहे. की काय, की इथेन मध्ये, आता एलपीजी म्हणजे काय, लिक्विड
पेट्रोलियम गॅसेस यामध्ये कुठला असतो? अरे ब्युटेन असतो, अरे मिथेन असतो, अरे इथेन असतो. कुठला असतो? सीएसओ. आलं असलं याच्यामध्ये कुठला असतो? मिथेन हा गॅस असतो. हे आपण लक्षात ठेवायचं. बहिरगोल भिंगाचे नाभी अंतर 25 सेंटीमीटर आहे तर भिंगाची शक्ती, भिंगाची शक्ती मोजण्याचे एक कोणता आहे? मी तुम्हाला अगोदर सांगितलं डायप्टर आहे. आलं लक्षामध्ये? मग डायप्टर हे लक्षात ठेवायला पाहिजे. तर बहिरगोल भिंगाची, बहिरगोल भिंग आपला चष्मा कसा आहे? दूरदृष्टी. आलं लक्षात? निकट दृष्टी, दूरदृष्टी हे लक्षात ठेवा. भिंग आणि त्याचे उपयोग हे प्रकरण आहे. त्यामध्ये काय तर किती येईल? जर नाभी अंतर 25 सेंटीमीटर आहे तर किती येईल रे, किती येईल रे, किती येईल रे, किती येईल सांगा बरं. तर सोपं, अत्यंत सोपं उत्तर आहे. काय येईल? 0.25 डायमीटर. लक्षामध्ये हे काय? डायप्टर. म्हणजे हे प्रश्न बघ, मी अगोदर सांगितलं तुम्हाला प्रश्न बघता बघता आपल्याला प्रकरण आठवलं पाहिजे. प्रकरण आठवलं की आपोआप कन्सेप्ट आठवते आणि आपण सहजरित्या आपण तो प्रश्न सोडवत असतो. नंतर बघा, शुभ्र प्रकाश लोलकावर पडला असता टिंबटिंब रंग वेवले तरंग लांबी. आल लक्षामध्ये? कशामध्ये? प्रकाशचं अपस्करण, प्रकाशचं अपवर्तन या प्रकरणामध्ये. आल लक्षामध्ये? मग शुभ्र प्रकाश लोलकावर पडला असता टिंबटिंब रंग सर्वात कमी वाढतो. कोणता रंग कमी वाढतो? सर्वात कमी वाढणारा रंग कुठला आहे? तर जांभळा आहे. आल लक्षामध्ये? म्हणजे कुठला आहे? जांभळा आहे. आलं उत्तर. पर्याय हे तोंड पाठ असायला पाहिजे. हे तोंड पाठ असायला. बघा मी बघितलं का पर्याय, पण उत्तर सांगितलं ना. म्हणजे हे जे कन्सेप्ट आहे की तरंग लांबी 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर हे रेंज लक्षात राहायला पाहिजे. त्यानंतर हे बघा, खालील प्रश्न सोडवा. कुठला? आता वेगळा घटक ओळखा. वेगळ्या घटक ओळखामध्ये काय आलेलं आहे की आपल्या अवकाश मोहिमेमध्ये, अवकाश मोहिमेमध्ये कोणकोणत्या लॉन्चिंग सेंटर आहे? बघा, कृत्रिम धातू प्रक्षेपणाचं सेंटर कोणकोणते आहे? तर बघा, इन्सॅट आहे, जीसॅट आहे, आयआरएस आहे, पीएसएलव्ही. कोणतं चुकीचं वाटतं तुम्हाला याच्यामध्ये? तर IRS. आलं लक्षामध्ये? नंतर आहे सहसंबंध ओळखायचा आहे. गण, आता प्रकरण दुसरे, आवर्ती मूलद्रव्याचे वर्गीकरण. या प्रकरणामध्ये गण, आवर्त याचा अभ्यास आपण केलेला आहे. गण एक मध्ये अल्कली धातू कुठला आहे? कुठला आहे अल्कली धातू? समजू, सपोज गण एक मध्ये अल्कली धातू हायड्रोजन आहे. हायड्रोजनच्या समोरूप हायलोजन आहे. म्हणजे काय? हे पिरियडिक टेबल आवर्त सारणी आपल्या डोळ्यासमोर असायलाच पाहिजे, तोंडपाठ असायलाच पाहिजे. म्हणजे हे काय विचारलं तुम्हाला? सहजतेने सहज विज्ञान पास होण्यासाठी पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवा आणि विज्ञान, विज्ञान प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा सोडवा आणि विज्ञान एक हा पेपर पास व्हा. म्हणजे 10 मार्क सोपे सोपे प्रश्न. आल लक्षामध्ये? त्यानंतर येतो महत्वाचा प्रश्न. म्हणजेच काय? की येतो महत्वाचा प्रश्न, यामध्ये जोड्या जुळवा. आता जोडी जुळवा, योग्य जोडी जुळवा किती सोपा प्रश्न आहे. काय पाण्याचं अपवर्तनांक विचारलेलं आहे तुम्हाला. हे बघा, प्रकाशाचं अपवर्तन हे प्रकरण तुम्ही युट्यूबला जाऊन बघा. त्यामध्ये तुम्हाला सांगितलं, तक्ता दाखवलेला आहे मी, त्या तक्त्यामध्ये दाखवलेलं की पाण्याचं अपवर्तनांक किती आहे. 1.31 आहे का, 1.36 आहे का, 1.33 आहे. तुम्हाला उत्तर पटकन मिळेल. आल लक्षामध्ये? चुकी बरोबर. सोपे प्रश्न, सोपे सोपे प्रश्न असतात. आता चुकी बरोबर, एक चूक किंवा बरोबर असं लिहिलं तुम्हाला एक मार्क मिळून जातो. त्यामध्ये बघा, विद्युत मोटार यांत्रिक. आता विद्युत मोटार कुठल्या प्रकरणामध्ये, कुठल्या प्रकरणामध्ये आठवा, कुठल्या प्रकरणामध्ये विद्युत मोटारचं? आल लक्षामध्ये? म्हणजे इलेक्ट्रिसिटीमध्ये. आल लक्षामध्ये? म्हणजे प्रकाशाचं अपवर्तन नाही, आपण इलेक्ट्रिसिटीचं प्रकरण अभ्यासलं की नाही, विद्युत धारेचं परिणाम या प्रकरणामध्ये आहे. की विद्युत धारेच्या परिणामामध्ये विद्युत जनित्र आहे, विद्युत चलित्र आहे, हे सगळं मांडलेले. म्हणजे जनरेटर आणि मोटर या दोघांमधला फरक आपल्याला माहिती असला पाहिजे. मग काय की विद्युत मोटर यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करते. बरोबर आहे वाक्य का चूक आहे? बरोबर आहे. आलं लक्षामध्ये? मग दिलेल्या रचना सूत्रासाठी आयुपीएससी नाव लिहा. आता आयुपीएससी नाव लिहिलं किती सोपं आहे. मिथेन, मिथेन 1, 2, 3. अरे 3 आहे म्हणजे काय? सीएस टू कार्बनचे 3 म्हणजे काय? प्रोपेन आलं. आलं लक्षामध्ये? म्हणजेच काय? ऑल आहे म्हणजे इथेनॉल लागलेलं आहे म्हणजे प्रोपेनॉल. साधं सिंपल. आलं लक्षामध्ये? शास्त्रीय कार्यालय हा प्रश्न तुम्हाला एकूण 4 मार्काला विचारला जातो आणि त्यापैकी आपल्याला फक्त आणि फक्त 2 प्रश्न सोडवायचे असतात आणि विचारले असता 3. आलं लक्षामध्ये? मग यामध्ये बघा, प्रश्न किती सोपे विचारले की गणामध्ये, आता गण आणि आवर्त आले की 2 नंबरचं प्रकरण लक्षात ठेवायचं, मूलद्रव्याचं आवर्ती वर्गीकरण. गणामध्ये वरून खाली जाताना अणूची त्रिज्या वाढत जाते. आता यामध्ये अणूची त्रिज्या वाढण्यासाठी महत्त्वाचे म्हणते की इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे, मूलद्रव्याचे संयुज आहे. या 2 संकल्पना तुम्ही लक्षात ठेवल्या की तुम्हाला हे प्रश्न पटकन कारण सांगता येईल. आलं लक्षामध्ये? त्यानंतर आहे बघा, नोट डाऊन करून घ्या मी जे सांगतोय प्रश्न कसे सोडवायचे. आता कारणे द्या मध्ये काय करायचं माहितीये का,
की दोन ते तीन कन्सेप्ट त्या प्रश्नाच्या किंवा त्या प्रकरणातल्या आठवायला पाहिजे. आता गण म्हणजेच काय आणि गण म्हणजेच काय आवर्तन म्हणजेच काय हे आपल्याला माहिती आहे. परंतु अणुत्रिज्या वाढत जाते म्हणजेच काय की अणुत्रिज्या वाढत असताना यामध्ये इलेक्ट्रॉन स्वरूप खूप महत्वाचं आहे आणि संयुज्या खूप महत्वाची आहे. मग आता दोन मूलद्रव्याची बघायचं. आता दोन मूलद्रव्य कोणकोणते बघायचे, उदाहरण तुम्हाला नेहमी सांगतो की NaCl लक्षात ठेवायचं. सोडियम क्लोरीन, सोडियमची सोडियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन, एक. क्लोरीनच्या सात. देवाणघेवाण किती होते, एक. म्हणून दोघांची संयुज किती आली, एक. आल लक्षामध्ये. मग काय होईल की क्लोरीन खालच्या खाली आहे आणि मग सोडियम हा सर्वात वर आहे. म्हणजे का यांची अणुत्रिज्या कशी आहे, कमी कमी वाढत गेलेली. काय शास्त्रीय कारण असेल, म्हणजे जे खाली असतात त्यांचे ऋण प्रभार असतात. तुम्हाला उत्तर सांगून दिलं मी. म्हणजे ह्या दोन कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. घड्याळ दुरुस्तीमध्ये साधी सूक्ष्मदर्शी वापरतात. का वापरतात, प्रतिमा आभासी मिळते, उलट मिळते, सुलट मिळते. आल लक्षामध्ये. म्हणजेच काय की त्यामध्ये कोणता भिंग वापरला जातो, बहिर्वक्र वापरला जातो, अंतर्वक्र वापरला जातो, हे तुम्ही आठवायचंय, प्रकरण आठवायचंय. अंतर नसेल आठवत तर आपल्या युट्यूब चॅनल आपल्या युट्यूबच्या वर द्यायचं आणि आपल्या भिंगी आणि त्याचे उपयोग हे टायटल टाकायचं आणि आपला अभ्यासक्रम बघायचा. खाद्य तेल दीर्घकाळ साठवण्यासाठी हवाबंद डबा वापरणे योग्य ठरते. प्रकरण आठवा. आलं लक्षामध्ये खवटपणा. खवटपणा कसा येत असेल, म्हणजेच काय खवटपणा येण्यासाठी त्यामध्ये धातू या प्रकरणामध्ये खवटपणा एक संकल्पना आहे, शेवटचा मुद्दा आहे. आलं लक्षात. तुम्ही म्हणाल हे तुम्हाला कसं माहिती, अभ्यासक्रम प्रत्येक कन्सेप्ट आपली क्लिअर असली पाहिजे. आलं लक्षामध्ये. त्यानंतर आहे यामधलाच प्रश्न, दोन मधला ब भाग आहे. कोणते तीन सोडवायचे आपल्याला आणि सहा मार्कासाठी विचारलं जातं. बघा तिकडे कंसामध्ये मार्क दाखवलेले आहे. बघा जर आता कोणते तीन लिहायचे, यामध्ये चार प्रश्न दिलेले, पाच प्रश्न दिलेले, म्हणजे आपल्याला दोन प्रश्न करायचे, काय करायचे, इग्नोर करायचे की जे आपल्याला चांगले मार्क्स मिळू शकत नाही असे प्रश्न आपल्याला इग्नोर करायचे. आलं लक्षामध्ये. मग त्यामध्ये प्रश्न बघा किती विचारले आणि प्रकरण सुद्धा आठवायचे. मी मुद्दामून तुम्हाला सांगतो की प्रश्न वाचतोय आणि प्रकरण आठवतोय, म्हणजे तुम्हाला ती कन्सेप्ट अजून क्लिअर होत जाईल. बघा की जर एका ग्रहावर, आता अरे एका ग्रहावर एक वस्तू 5 मीटर वरून खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल तर त्या ग्रहावरील गुरुत्वीय त्वरण किती. आता हा प्रश्न कुठल्या प्रकरणामध्ये, प्रकरण पहिल्या, गुरुत्वीय त्वरण. आलं लक्षामध्ये. सोपं आहे. जीचे मूल्य टाकायचे. जीचे मूल्य काय आहे, 6.667×10^11 तोंड पाठ असायला पाहिजे. आलं लक्षामध्ये. नंतर हे होपचे उपकरण नामदर्शक. मी हे प्रकरण शिकवत असताना पाण्याच्या असंगत आचरण मध्ये तुम्हाला सांगितलं की होपचं उपकरण का वापरलं जातं आणि होपचं उपकरणाची आकृती सुद्धा तुम्हाला दाखवलेली आहे. ही आकृती तुम्हाला विचारली जाते, विचारली जाते, नक्की विचारली जाते. म्हणजे दोन मार्क इथंच किती आकृती काढायची, त्या आकृती कशी आठवाल मग, अरे त्यामध्ये बर्फ पण आहे, त्यामध्ये मीठ पण आहे. आलं लक्षामध्ये. दोन तापमापे आहे, T1 T2. आलं लक्षामध्ये. मिश्रण आहे, गोठण मिश्रण म्हणतात त्याला. कशाचं मिश्रण आहे, आकृती आठवली, साधी सिंपल आहे. जे आकृतीचे नावं आठवले म्हणजे ती आकृती कुठे आहे लगेच समजतं. T1 आहे तापमापी 1, खाली आहे तापमापी 2 झालं. मध्ये काय आहे, गोठण बिंदू आहे. अशी आकृती काढली झालं आपल्याला. तर ते नावं दिले, होपचं उपकरण म्हणून झालं. नंतर प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम तुम्हाला माहिती आहे, आपाती परावर्तित. प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम तुम्हाला आपण अगोदर सांगितले की सांगू, परत सांगतो तुम्हाला नियम. ते काय तर पहिला नियम दुसऱ्याला क्रॉस असतो. आलं लक्षामध्ये. म्हणजे पहिला जर आपाती किरण जर अक्षाला समांतर असेल तर तो जाताना मुख्य नाभीतून जातो. त्याच्या उलट काय, आपाती किरण जर मुख्य नाभीतून जात असेल तर मुख्य अक्षाला समांतर असतो. सोपं आहे. आणि तिसरं काय की जर आपाती किरण प्रकाशमधून जात असेल त्याची दिशा बदलत नाही. हे नियम तोंडपाठ असायला पाहिजे. माझ्या तोंडपाठ आहे की नाही, हे तर तुमच्या पण तोंडपाठ असायला पाहिजे. त्यानंतर हे खालील प्रश्नाचे उत्तर लिहा. तुम्हाला दोन प्रश्न विचारलेले आहे आणि त्याचे उत्तर लिहायचे आणि दोन मार्ग मिळवायचे. काय की ॲल्युमिनियमचा मुख्य धातुकाचे नाव काय आहे, इका, ॲल्युमिनिया, इका, ते तुम्हाला शिकवलेलं आहे. ॲल्युमिनियमच्या धातुकाची मृदा अशुद्धी लिहा. आता कशाने करता येईल, फेंतरण पद्धतीने करता येईल का, किंवा विल्फिटेबल पद्धतीने करता येईल का, या सर्व आपल्याला अभ्यासायचं अभ्यासलेलं आहे आणि ते आपल्याला फक्त आठवायचं आहे. आणि हे तुम्हाला विचारलं जातं. बघा मागच्या याला पण 2020 आपण प्रश्नपत्र बघितलं, त्यात मी फ्लेमिंगेचा उजव्या हाताचा नियम विचारला होता, इथं डाव्या हाताचा नियम विचारलेला आहे. आलं लक्षामध्ये. इथं काय फक्त काय लिहायचं आहे, विद्युत वाहकाचे बल, विद्युत वाहकाची दिशा, विद्युत चुंबकीय क्षेत्र. झाले दोन मार्क मिळाले, विद्युत वाहकाची दिशा, चुंबकीय क्षेत्र, दोन मार्क मिळाले. त्यानंतर एक प्रश्न तिसरा, कोणतेही 5 सोडवायचे तुम्हाला. मेंडेलच्या आवर्तसारणी त्रुटी लिहायची आहे. कशा त्रुटी, अनुवंक, अनुवस्तुमानक या संदर्भात गोंधळ झाला होता आणि त्या गोंधळातून तुम्ही
काय जर तीन कारण आले होते, त्रुटी आल्या तर त्रुटी लिहायच्या आहे की नवीन मूलद्रव्यांचं स्थान कुठे ठेवतात ते सांगता येत नव्हतं, कारण जसे जसे संशोधन होत गेलं तसे तसे मूलद्रव्य निर्माण होत गेले, त्यांचा अणुवस्तुमानांक अणुअंक हा वेग सारखा दिसायला लागला, म्हणून त्यांना स्थान कसे द्यायचं हे लक्षात, या त्रुटी आहे अलक्षात, या त्रुटी आहे, या त्रुटी तुम्ही लक्षात असायला पाहिजे. दिलेल्या आकृती संबंधित नियम लिहा. केपलरचे नियम किती सोपं आहे बघा, आकृती दिलेली आहे आणि ते नियम लिहायचे, दिलेल्या आकृतीशी संबंधित नियम लिहा. तीन नियम लिहायचे, सूर्य मुख्य अक्षावर मुख्य नाभीवर असतो, ग्रहांचे अंतर समान असते, आणि तिसरं काय टी वर्ग डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. सोपं आहे, हे तोंडपट असायला पाहिजे प्रकरण पहिल्यामध्ये. त्यानंतर आहे बघा चौथा तिसरा प्रश्न बघा, ही अजून एक प्रश्न, खाली रासायनिक अभिक्रियांचे प्रकार वळता. सोपं अभिक्रिया आहे, संयोग अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया, हे काय, ही संयोग आणि अभिक्रिया अपघटन एकमेकांच्या उलट असते. मी तुम्हाला तेव्हा पण सांगितलं, ज्या अभिक्रियेमध्ये दोन उत्पादिते असतात आणि एकाने एकच दोन अभिक कारके असतात आणि एकाने एकच उत्पादिती मिळतात त्या संयोग, आणि ज्यामध्ये एकाने एक एक अभिक्रियाकारक असतात आणि दोन उत्पादिती मिळतात ते असतं अपघटन एकमेकाच्या विरुद्ध, संयोग अपघटन आणि एकाए विस्थापन. एफीने सीयूची जागा घेतली आणि सीयूनी एफीची जागा घेतली, हे झाली विस्थापन. हे तोंडपाठ असायला पाहिजे लक्षामध्ये. तुम्हाला उतरला उतारा विचारलेला आहे, या उतारांचे साधारे प्रश्न हा अत्यंत सोपा असतो प्रश्न, उतारा तिथंच वाचायचा आणि उष्णतेचे स्थानांतर कुठून कुठे होते दिलेले उतारामध्ये तो वाचायचा. आणि त्यानंतर भिंगेमध्ये जे उपयोग शिकवत असेल तुम्हाला तक्ता मी शिकवला होता, त्या तक्त्यामध्ये दिसलं होतं की मुख्य नाभीवर आहे तर त्याचं अंतर प्रतिमेचं स्थान प्रतिमेचं स्वरूप कसं आहे हे तुम्हाला शिकवलेलं तुम्ही वाचा. फरक स्पष्ट करा, संज्ञा स्पष्ट, खालील संज्ञा स्पष्ट करा. त्यामध्ये काय आहे, संज्ञा कोणकोणते विचारलेलं आहे की धातुविज्ञान, धातुविज्ञान, धातुविज्ञान म्हणजे काय, धातुके म्हणजे काय, मृदा शुद्धी म्हणजे काय हे विचारले. प्रश्न चौथा कोणतेही एक पाच गुणांसाठी विचारलेलं आहे बघा, किती पाच गुणांसाठी, आणि तुम्हाला हे विचारलेली ही आकृती विचारलेली कशाची आकृती, चलित्र चुंबकीय क्षेत्र कुंडल कशाची आकृती आहे, तर मोटारची आकृती आहे किंवा विद्युत जनित्रची आकृती आहे, कसे चालते हे ब्रश B1 B2 हे स्पष्टीकरण दिलेलं आहे मी तुम्हाला असे का बघा, आणि हेच विचारले गेलेले. अशा पद्धतीने आपण जर बघितलं तर आपल्याला विज्ञान एक पेपर सहजपणे आपण 40 पैकी 35 मिनिमम मार्क मिळू शकतो, आणि पैकीच्या पैकी सुद्धा मार्क मिळतात, पण तुम्हाला उत्तरले नाही ते पद्धत असायला पाहिजे. त्यानंतर बघा ती आकृती विचारलेली आहे, त्या आकृतीच्या फक्त काय वरील आकृती दर्शवलेली यंत्र ओळखा, साधं सिंपल. या यंत्राचे कार्य कोणत्या तत्वावर चालते झालं, या यंत्राचे कार्य स्पष्ट करा, या यंत्राचे उपयोग लिहा, हे तुम्हाला सगळं शिकवलेलं आहे, तुम्हाला त्या तासिकेला जायचं आणि ते आठवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक विचारलेलं की संतृप्त आणि असंतृप्त हायड्रोकार्बन म्हणजे काय, सिंगल बॉन्ड एकेरी बंध दुहेरी बंध तिहेरी बंध, म्हणजे सिंगल बॉन्ड आणि डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड या तिघांमध्ये तुम्हाला फरक समजला की तुम्हाला संतृप्त आणि असंतृप्त हायड्रोकार्बन म्हणजे काय हे तुम्हाला कळेल, आणि तुम्ही पटकन लिहा. त्याच्या फक्त आपल्याला काय करायचंय, रेषा पद्धत चिपका पद्धती ह्या काळायच्या आहे, दोन मार्ग मिळून जातात. समजातीय श्रेणी म्हणजे काय बघा, यामध्ये समजातीय श्रेणी कोणकोणते आहे ते लिहायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला पेपर हा विचार अशा पद्धतीने आपल्याला पेपर हा विचारला जातो. म्हणजेच काय की विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर अत्यंत सोपा विचारला गेला होता, असाच पेपर तुम्हाला सोडवायचा आहे. काही जर तुम्हाला शंका असेल तर त्या कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे द्यायचे आहे, आणि तुमची हजेरी जर तुम्ही नोंदवली नसेल तर ती हजेरी सुद्धा नोंदवायची आहे. धन्यवाद. आपण नवीन भद्रा घेऊन येऊया नवीन तसे केला.